नमस्कार मी शमिका मार्केट बुलेटिन मध्ये स्वागत बघूयात काही ठळक बातम्या पूरपरिस्थितीच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक सोयाबीन आयात करण्याची एची मागणी आणि मध्य प्रदेशाच्या शेतकऱ्यांना यंदा लहरी मान्सूनचा सामना करावा लागतोय त्यामुळे तिथल्या सोयाबीनच्या क्षेत्रावर परिणाम झालाय काय आहे सविस्तर बातमी पाहूया त्या बुलेटिनच्या शेवटी आता सविस्तर बातम्या काल एकवीस जुलैच्या रात्री थी राज्यभर ठिकठिकाणी पाऊस चालू होता परिणामी चिपळूणच्या पूरस्थितीपासून अकोला आणि सेलूच्या संततधारेपर्यंत पावसानं राज्यभर जनजीवन विस्कळीत केलंय गेल्या चोवीस तासातल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतलाय हवामान विभागानं पुढचे तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसंच इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत सांगलीच्या शिवाजी मंडईत घेवड्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू आहे गुरुवारी बावीस जुलैला घेवड्याच्या वीस किलोच्या पन्नास पिशव्यांची आवक झाली आहे त्याला प्रति किलो दहा मागे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दर मिळालाय मंडईत घेवड्याची आवक कवठे महांकाळ मिरज या दोन तालुक्यांमध्ये होते या आठवड्याच्या सुरुवातीपासून दर याच पातळीवर स्थिर्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे त्यामुळे बाजारात घेवड्याची आवक कमी झाली आहे आवक कमी झाली असती तरीही दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तेलबिया प्रक्रिया उद्योग आणि पोटी उद्योग एकमेकांवर अवलंबून असतात असं कारण सांगून भारतात सोयामीनची आयात करण्यासाठी सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी सॉलवन टेक्स्टाइटर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एससीएनं केली आहे असं केल्यास पोटी उद्योगाला मदत होईल अशी पुष्टी एसईनं जोडली आहे गेल्या नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचे दर हे छत्तीस हजार रुपये टनावर होते तर सध्या ते एकाहत्तर हजार रुपये टनावर पोहोचलेत ही दरवाढ धोकादायक असल्याचं एसईएनं म्हटलं आहे नाशिक बाजार समितीत बुधवारी एकवीस जुलैला घेवड्याची अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक झाली त्याला प्रति क्विंटल पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपये दर मिळालाय तर सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे रुपये होता अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी झाली आहे तर पावसामुळे उठाव कमी आहेत मोठ्या बातमीकडे वळूयात पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अपुऱ्या आणि अवेळी पावसानं मध्य प्रदेशातल्या सोयाबीन लागवडीचं वेळापत्रक अस्तव्यस्त झालंय यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज आल्यानं लागवड सुरळीत होईल असं दिसत होतं मात्र जून महिना आणि जुलैचा पहिला पंधरवाडा कोरडा गेल्यानं मध्य प्रदेशासहित महाराष्ट्र आणि इतर सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुबार पेरणीचं सावट निर्माण झालं होतं त्यामुळे खाद्यतेल प्रक्रिया उद्योगात धास्ती होती आधी दडी मारून बसलेला पाऊस आता मात्र देशात सर्व दूरपोसला आहे त्यामुळे तेलबिया प्रक्रिया जीव भांड्यात पडला आहे तर मध्य भारतात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला तर असला तरीही शेतकरी पुन्हा तेलबियांची लागवड करतील अशी अपेक्षा असल्याचं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसीएनं म्हटलंय सरकारी आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात पंधरा जुलैपर्यंत जवळपास बेचाळीस लाख हेक्टरवर लागवड झाली आहे गेल्या वर्षी या वेळेपर्यंत एकावन्न लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली होती राज्यातले शेतकरी सोयाबीनऐवजी इतर पिकांकडे वळत असल्याचंही कळत आहे त्या तुलनेत महाराष्ट्रात आतापर्यंत अडतीस लाख हेक्टरपेक्षा जास्त पेरा झालाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची लागवड किंचित जास्त आहे तसंच गुजरात आणि कर्नाटकात लागवड वाढली असून राजस्थानात घट पाहायला मिळते देशातल्या एकूण सोयाबीन क्षेत्रात यंदा पाच टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचा अंदाजही सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं वर्तवलाय या निर्णयाची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा यासोबतच मार्केट बुलेटिनमध्ये मा इथेच थांबवायात अधिक अपडेटसाठी चा फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा